जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। केंद्रीय रेल मंत्रालयाकडून नंदुरबार रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश झाल्याने नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी 11.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। मागील गेल्या कित्येक वर्षापासून प्रवाशांच्या सोयी सुविधेसाठी नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर बॅटरीवरील प्रवासी वाहतूक गाड्या तसेच एक्सलेटर, दिव्यांग व वयोवृद्ध प्रवाशांसाठी लिफ्ट तसेच नवीन एक प्लॅटफॉर्म तसेच नंदुरबार रेल्वे स्थानका पलीकडील बाजूस असलेल्या पटेलवाडी भागाकडील बाजूस स्वतंत्र तिकीट खिडकी व त्या भागात विविध सुविधा करण्यासाठी मागील काळात आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। तर या वर्षाच्या सुरुवातीपासूनच या नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची देखील नंदुरबारकरांना आनंददायी बातमी यावेळी दिली आहे। तसेच वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून नवनिर्वाचित खासदार हे ठिकठिकाणी भेटी देऊन रेल्वे तसेच अन्य ठिकाणी कामांची पाहणी करत आपणच केल्याचा खोटा दावा करू नये असाही इशारा यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी दिला आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नंदुरबार रेल्वे समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। रेल्वे स्थानकाला रीडेव्हलप करून या ठिकाणी पॅसेंजर्ससाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नंदुरबार रेल्वे स्थानकाचा समावेश केला आणि 11.5 कोटी रुपये या नंदुरबार रेल्वे स्टेशनसाठी मंजूर करून दिले। हे स्टेशन अमृत भारत स्टेशन योजनेत आल्यानंतर नंदुरबार रेल्वे स्थानकावर 1 आणि 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर एस्केलेटर बसवणं म्हणजेच ऑटोमॅटिक पायऱ्या बसवणं, रेल्वे प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसवणं जेणेकरून जे पॅसेंजर्स दिव्यांग आहे, सिनियर सिटीजन आहे, महिला आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सुविधा होईल। यासोबतच रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आपलं नवीन एक रेल्वे विंडो, रेल्वे तिकीट विंडो व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होती। तर त्याचा देखील नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी तयार करून तिकीट विंडो आणि तिकडच्या साईडचे जे पॅसेंजर्स आहेत त्यांना डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर येण्यासाठीची एक एंट्रेन्स हे देखील तयार करण्यात येणार आहे। तर अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनवर तयार करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 11.5 कोटीचा निधी हा ऑलरेडी मंजूर झालेला आहे। टेंडर प्रोसेस देखील झालेला आहे आणि आता डिझाईन्स तयार करून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे। हे सर्व कामं मी आणि माझ्यासोबत नंदुरबार रेल्वे स्टेशन कमिटीच्या सदस्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे विभागाने हे कामं या वर्षाच्या सुरुवातीलाच मंजूर करून दिलेली आहे। आता 2 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे खासदार नंदुरबारमधून विजयी झाले आहे ते आम्हीच हे केलेले जे कामं डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या कामांना मंजुरी मिळाली त्याच कामांची पाहणी करायला जाऊन ही कामं मी इथे असं करा किंवा इथे बिल्डिंग बांधा अशा प्रकारच्या सूचना तिथे मी दिल्या अशा प्रकारे एक लोकांची दिशाभूल करणारं वक्तव्य हे त्यांनी केलेले। वास्तविक जी कामं ऑलरेडी मी खासदार असताना नंदुरबार रेल्वे स्टेशनवर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर केले त्यामध्ये या नवीन खासदाराचं कुठलंही रोल नाही किंबहुना ही कामं ऑलरेडी मंजूर होऊन या कामांची जी टेंडर प्रक्रिया आहे ही देखील पूर्ण झालेली आहे। जसं रेल्वे स्टेशनवर एस्केलेटर बसवणं हे ऑलरेडी जानेवारी महिन्यामध्येच मंजूर झालेलं होतं। त्यामुळे नवीन खासदारांनी काहीतरी नवीन काम करावं ना की आम्ही केलेल्या कामांचं खोटं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करावा। आता पुढे 5 वर्ष त्यांच्याकडे आहे, या 5 वर्षामध्ये काहीतरी नवीन काम त्यांनी करावं आणि नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांना या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून सोयी सुविधा देण्याचं काम त्यांनी करावं। आम्ही केलेली कामं, आम्ही केलेला पाठपुरावा तेच त्या ठिकाणी जाऊन किंवा त्याच कामांचं पत्र रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन किंवा मंत्र्यांना देऊन असं भासवणं की या कामांची मी मागणी केली, जे काम ऑलरेडी मंजूर आहे ते तर होणारच आहे, यांनी पत्र दिलं नाही दिलं ते काम ऑलरेडी सँक्शन्ड आहे। त्यामुळे माझा तर त्यांना सल्ला आहे की त्यांनी आम्ही केलेल्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा नवीन काहीतरी संकल्पना त्यांनी आणावी
आणि नंदुरबारच्या लोकांना त्यांनी जास्तीत जास्त सोयीसुविधा रेल्वेच्या माध्यमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.